नांदेड येथील मरळक ऐतिहासिक महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त भक्तांची मंदियाळी पाहायला मिळाली. मंदिरात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील हे पुरातन हेमाडपंथी महादेव मंदिर आहे. या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते, मात्र श्रावण मासात या मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. आज आक्रूर महाराज साखरे यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तन सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज विमलेश्वराच्या या पावन तीर्थक्षेत्रामध्ये सौभाग्यवती संगीतताई विठ्ठलराव पाटील टक पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठलराव टक पाटील मित्रमंडळाच्या वतीनं श्रावण मासाच्या निमित्तानं आज या विमलेश्वराच्या पावन दरबारामध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी ताईंनी आयोजित केली होती. भाविकाची आवडी देवाचा अभंग घेतला. भगवान शंकराला काय आवडते, देशाबद्दल, धर्माबद्दल, संस्कृतीबद्दल तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि त्या संबंधातून ताईंनी जे आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मूर्त्या घराघरापर्यंत पोहोचत केल्या त्यांनी, त्यानिमित्तानं त्या पण देवाच्या आवडीच्या कशा होणार आहेत. त्यांचं काम समाजासाठी आहे, त्यांचं काम धर्मासाठी आहे, त्यांचं काम देवासाठी आहे. आणि हे काम करत असताना त्यांना जी विधानसभा लढवायची आहे किंबहुना त्यांना अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचे आहे, त्यासाठी त्या माध्यमातून सामाजिक काम करता करता धार्मिक कार्यातून कुणीतरी पुढारी आणण्यापेक्षा, कुणातरी व्यसनी माणूस आणण्यापेक्षा, देवाच्या दरबारात एक चांगलं कीर्तन व्हावं, त्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन व्हावं, अभंग कळावे आणि निर्व्यसनी पिढी तयार व्हावी आणि त्या संबंधातून समाजाला एक चांगलं मार्गदर्शन घडावं आणि त्या हेतूनं साधुसंतांचे आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहावे या हेतूनं त्यांनी धार्मिक कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला. 2-2.5 तास कधी निघून गेले इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला. लाखो लोकांना अन्नदान, लाखो लोकांच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती गेली आणि देवघरा आला, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजेला असा घरामध्ये देव नेऊन घालण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं. आणि ते चांगलं काम आणि त्याचं वर्णन संतांनी जे केलं तेच आमच्या कीर्तनातून आम्ही मांडलेलं आहे. ताईंना आपण शुभेच्छा देऊया, असंच त्यांच्या हातून हे सामाजिक उपक्रमाचं काम घडत राहावं आणि देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी त्यांना देवानं लवकरच आमदार करावं अशी सदिच्छा या निमित्तानं करतो आणि विमलेश्वराच्या चरणी प्रार्थना करून ताईंना शुभेच्छा देऊ. चिंगीच्या भातुकली सारख्याच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो, पण अचानक नियती डाव साधते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला, त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.